जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर महायुतीतील नेत्यांनीच हल्लाबोल सुरू केलेला आहे. आव्हाडांनी खेद व्यक्त केल्यानंतर देखील त्यांच्यावर नेते टीकास्त्र डागतच आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर अजूनही टीकास्त्र सुरूच आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. प्रभू श्रीराम हे मांसाहार खायचे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी नमतं घेतलं होतं आणि आपण आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त करतो असं देखील म्हणाले होते. मात्र त्यानंतरही जितेंद्र आव्हाड यांच्यावरती हल्लाबोल सुरूच आहे. हिंदूंवरती, हिंदू देवदेवतांवरती, पण त्यांचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. ते तिथून निवडून येतात, तिथे त्यांना अशा टीका जे आहे ते त्या ठिकाणी कराव्या लागतात. पण आता प्रभू श्रीरामांबद्दल ज्या काही गोष्टी आमदार महोदय त्या ठिकाणी म्हणाले, मला वाटतं पूर्ण देशातून जे आहे ते तीव्र निषेध जो आहे तो त्यांचा त्या ठिकाणी होतोय. आम्हीही जो आहे हा तीव्र निषेध जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही त्यांचा करतो. आणि अशा मनोवृत्तीवरती जे आहे हे कठोर अशी कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी झाली पाहिजे. रोहित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अबुधाबीवरून, ती वास्तविक अशा गोष्टीमध्ये आस्थेचे आणि भावनेचे विषय असतात, त्यामध्ये हे टाळलं पाहिजे होतं. अजित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मला त्याच्याशी मी सहमत आहे.